देशाचा हंगामी अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यात आला असून याविषयी अनेकांनी आपले मत व्यक्त करत सरकारला धारेवर धरले आहे. याविषयी समाजसेवक अण्णा हजारे यांनी हा अर्थसंकल्प फक्त इलेक्शन स्टंट असून हे घोषणाबाज सरकार आहे असे सांगत घणाघाती टीका करत सरकारवर ताशेर ओढले आहे. तसेच किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनीही केंद्रीय बजेटने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा घोर निराशा केल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. या अर्थसंकल्पाविषयी काय म्हणाले अण्णा हजारे आणि डॉक्टर अजित नवले पाहूयात. इलेक्शन मध्ये आश्वासन दिलं ना की आम्ही 70 आलो तर हे 60 वर्षाचं ज्याचं वय झालं शेतकऱ्यांचं त्यांना ह्या सवलती सगळ्या लागू करू. 5 वर्षात अजून केलं नाही. तिसरं आहे की आता हे शेतकरी आत्तापर्यंत यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची एवढी मोठे मोठे आंदोलनं झाली, दिल्लीत झालेत, विविध राज्यात झाले, आणि त्यांची मागणी आहे की तुम्ही एकदा आम्हाला कर्ज माफ करा. आता ह्या बजेटमध्ये काही बोललंच नाही. हो ना काहीतरी म्हणा ना, का देऊ शकत नाही हे म्हणा, देऊ शकतं तर का दिलं नाही हे म्हणा, पण का जर काही बोललं नाही. यांनी मला दिल्ली माझं उपोषण झालं 23 मार्च 2018 यांनी मला आश्वासन दिले, लेखी दिले, लेखी तोंडी नाही. या नरेंद्र मोदी सरकारने नवे नवे नरेंद्र मोदीच्या कार्यालयातल्या मंत्र्यांनी लेखी दिलं, मंत्र्यांची सही आहे, जितेंद्र सिंह, आणि त्याने आश्वासन दिलं. आमचं म्हणणं होतं की शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळत नाही, याला अनेक कारणं असतील, तरी राज्यातला कृषी मूल्य आयोग आणि केंद्रातला कृषी मूल्य आयोग, हा केंद्रातला कृषी मूल्य आयोग तो सरकारच्या अधीन आहे, कृषी मंत्री त्याच्यावर सगळं कंट्रोल करतो. आमचं म्हणणं तर त्याला काढा. जसं इलेक्शन कमिशन आहे तसं कृषी मूल्य आयोग स्वतंत्र करा, स्वायत्त संवैधानिक दर्जा द्या, त्याला स्वायत्तता द्या. आणि देशातले 2-3 शेतकरी आहेत ते त्याच्यावर सभासद म्हणून घ्यायचे अनुभवी, तर किसान शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल. जोपर्यंत शेतकऱ्यांचा त्याच्यावर कंट्रोल आहे, सरकारचं कंट्रोल आहे, तोपर्यंत होणार नाही. आज काही केलं नाही आणि या बजेटमध्ये बोललं नाही आणि मला लिखे दिले की आम्ही लवकरात लवकर याच्यावर एक कमिटी करू आणि याच्यावर निर्णय घेऊ. असं आता आश्वासन दिलं 9 महिन्यापर्यंत आणि ह्या बजेटमध्ये त्याच्यावर काय नाही. आजचं बजेट म्हणजे इलेक्शन जे जवळ आलं ना तो इलेक्शन स्टंट आहे असं आम्हाला वाटतं. का वाटतं? तर तुम्ही असे आश्वासन तर पहिले दिलं, मेरे तो दिल में ऐसा है, माझे तर मनात असं आहे घोषणाबाज सरकार आहे, घोषणाबाज नुसतं घोषणा करायच्या, करायचं काय नाही. आता हे घोषणा तुम्ही केलं होतं ना, स्वामीनाथन आयोग उनका रिपोर्ट जो आया है, स्वामीनाथन कमिटीचा जो अहवाल आलेला आहे त्याचं आम्ही पालन करून असं घोषणा दिली होती मागच्या इलेक्शनच्या आधी की आम्ही त्याचं पालन करू, आणि स्वामीनाथन आयोगाच्या त्या आव्हानाचं अजून पालन नाही, अजून पालन नाही. 1.5 गुणा भाव जास्त देऊ असं म्हटलं, अजूनही भाव मिळत नाही. तिसरं आहे की फळ, भाजीपाला, दूध, कांदे याचा MSP अजून क्लिअर नाही, म्हणून शेतकरी कांदे रस्त्यावर फेकतोय, दूध रस्त्यावर फेकतो, भाजी रस्त्यावर फेकतोय, टोमॅटो रस्त्यावर फेकतोय, त्याला मार्केट मिळत नाही, भाव मिळत नाही.
आणि मागच्या इलेक्शनच्या आधी म्हटलं आम्ही सगळं हे भाव देऊ त्यांना, पालन नाही केलं. 60 साल ज्याचं वय झालं त्या ज्या शेतकऱ्याचं, आम्ही म्हणलं होतं की 5,000 एका 60 वर्ष झालं त्याच्या घरात आहे नाही अशा शेतकऱ्याला 5,000 रुपये पेन्शन आहे का? आजच्या महागाईमध्ये 5,000 काय? तेवढं तरी द्या. आता अजूनही त्याचं पालन झालं नाही. आज फक्त ते काहीतरी 3,000 रुपयाचं घोषणा काहीतरी केली आहे. 6,000 रुपये महिना हे खिलवणार तर काय? शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होईल आणि 1.5 पट हमी भावासाठी ठोस आर्थिक तरतूद होईल अशा प्रकारची अपेक्षा शेतकरी बाळगून होते. मात्र असं काहीही न करता केवळ 5 एकरच्या आतील शेतकऱ्यांसाठी प्रति महिना 500 रुपये मदत देणारी पीएम किसान नावाची योजना केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे. कर्जमाफी नाकारून, हमी भाव नाकारून एक प्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा करत केवळ 500 रुपये देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी गोष्ट आहे. 500 रुपये शेतकऱ्यांना देत असताना जी प्रचंड लूट शेतकऱ्यांची हमी भाव नाकारून होते आहे, ही थांबवण्यासाठी सरकारने काहीही केलेलं नाही, कर्जमाफीसाठी काहीही केलेलं नाही आणि त्यामुळे जखमेवर मीठ चोळण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. येत्या निवडणुकांमध्ये याची किंमत भाजपला मोजावी लागेल. शेतकरी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ही जी काही चेष्टा शेतकऱ्यांची केली आहे याचा बदला घेण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहणार नाहीत. 0 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.